पन्नास खोके आणि एकदम ओके अरे पळून गेले ना आमदार पळून जातात सूरत मार्गे गुवाहाटीला काय सुरतला मुजरा करायचा होता का अजिबात असं काही नाही तर ह्यांना सगळ्यांना उद्धव ठाकरे साहेबांचं जे नेतृत्व होतं ते बदलून एकनाथ शिंदे साहेबांचं करायचं होतं कारण यांच्या मनात जी काही गद्दारीची बाल चुकलेली होती ती पैशाच्या बंडलला बघून कदाचित आता त्या पन्नास खोक्यामध्ये दोन हजारच्या नोटा जर असतील तर त्या ब्लॅक मध्ये दाखवायच्या व्हाईट मध्ये दाखवायचा हा संशोधनाचा विषय पचास खोके आणि एकदम खासदार विकले गेले ज्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पैसे घेऊन आपलं इमान विकलं आणि ज्या केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांनी पैशावर सगळं विकत घेतलं नाही तर ईडी आणि सीबीआयच्या जीवावर राजकारणाचा जो सत्यानाश केला वेगळ्या पद्धतीचं घाणेरड राजकारण महाराष्ट्रात केलं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला बट्टा लावला महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं पन्नास खोके घेऊन जे काही चाळीस आमदारांनी गद्दारी केली त्याच्यात शिवसेनेचे चाळीस होते तर दहा अपक्ष होते दहा अपक्षांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना साथ दिली आणि चाळीस अधिक दहा पन्नास आमदारांनी महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार पाडलं महाविसा महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या आमदारांनी गद्दारी केली कारण ज्यांनी पन्नास खोके घेतले ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली शिवसैनिकांशी गद्दारी केली महाराष्ट्राशी गद्दारी केली अहो एवढंच काय तुमच्या मतदारसंघातल्या मतदारांची सुद्धा गद्दारी केली प्रत्येक व्यक्तीशी या शिवसेनेच्या माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी काही राजकीय हानी झाली महाराष्ट्राची बदनामी झाली ती कधीही भरून निघणारी नाही पण याच्यामध्ये पुढचा डाव म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं सोळा आमदारांचं निलंबन करण्यात आलं तसा प्रस्ताव माननीय विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ साहेब आणि माननीय राज्यपालांकडे दिलं राजकीय ज्या पद्धतीचं घडामोडी झाल्या असते तंत्र झाली याच्यामध्ये सोळा आमदार माननीय राज्यपालांनी निलंबित केले नाहीत तसे अधिकार सुद्धा कदाचित त्या धावत्या घडामोडीमध्ये महाराष्ट्राला वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं वाद हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला तारीख पे तारीख तारीख पे की तारीख सात आठ नऊ महिने गेले वर्ष घालवण्याचा प्रयत्न झाला माननीय सर्वोच्च न्यायालयाने आता सांगितलं तोपर्यंत महाराष्ट्रामधलं सरकार स्थापन झालं मुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेब आले उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब आले या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं डिमोशन झालं महाराष्ट्रातल्या कुठल्याही भाजपच्या कार्यकर्त्याला आवडलेलं नाही आपला नेता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुसऱ्या नंबरला येतो हे कुठल्या महाराष्ट्राच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडेल हे फक्त मोदी साहेबांनी शहा साहेबांनाच माहिती आणि कळालं तर नड्डा साहेबांना परंतु जे काय घडवायचं ते घडलं आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सोळा आमदारांच्या निलंबाचा प्रश्न असेल तो माननीय विधानसभेच्या अध्यक्षाच्या अखेरित तो विषयी त्यांनी तो नव्वद दिवसामध्ये निर्णय घ्यायचा आहे काल परवा एका कार्यक्रमामध्ये विधानसभेचे सन्मान्य अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब म्हणाले की मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार आहे टाळ्या कोण वाजवत होता माहिती का तुम्हाला नार्वेकर साहेब ज्या वेळेस म्हणले की क्रांतिकारी निर्णय घेणारे टाळ्या वाजवत होते भाजपचेच लोक शिंदे गटाचेच लोक यांचेच मंत्री आणि वेगळ्या वेगळ्या भूमिकेवर वाचाळ भूमिका घेणारे त्यांचे सहकारी म्हणजे लक्षात घ्या आपला महाराष्ट्र आपल्या देशामध्ये लोकशाही आहे कायद्याचं राज्य आहे परंतु कायदा सोयीनं वापरणारी लोक सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि कायदा कसा वापरला जातो म्हणजे कायद्याने जर विचार केला तर सोळा आमदारांचं शंभर टक्के निलंबन झालं पाहिजे होईल होणार पण विधानसभेच्या अध्यक्षांनी जर पुढे सोडली असेल मी क्रांतिकारी निर्णय घेणार आहे म्हणून तर एक गोष्ट लक्षात घ्या कायद्याच्या पळवाटा शोधून यांचे कार्यकर्ते जे स्वतःला विधितज्ञ किंवा कायद्याचे अभ्यासक असणारे पळवाट शोधणार आणि बरोबर शिंदे फडणवीस सरकारच्या बाजूने निर्णय घेणार नार्वेकर साहेब कुणाचे आमदार आहेत भाजपचे आमदार आहेत ते काय भाजपच्या फडणवीस साहेबांच्या विरोधात निर्णय घेणार आहेत का ने ने नाही घेऊ शकणार आणि ठाकरे साहेबांचं सगळं लुटलं आमदार लुटले अर्थात पळवले खासदार लुटले अर्थात पळवले शिवसैनिक वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातले कार्यकर्ते पळवले अर्थात लुटले फक्त मातोश्री आणि शिवसेना भवन दोनच गोष्टी ठेवल्या शिवसेना नाव पळवलं अर्थात चोरलं धनुष्यबान चिन्ह अर्थात पळवलं चोरलं कायद्याच्या चौकटीत राहून निवडणूक आयोग सुद्धा कोण आयुक्ताची निवड नेमणूक करतं केंद्र सरकारच ना केंद्र सरकारच जर एकनाथ साहेबांच्या पाठीशी भक्कमुग उभं असेल कोण चॅलेंज करणार मित्रांनो मला एवढंच सांगायचंय कायद्याचा ज्या पद्धतीनं दुरुपयोग केला जातोय केला जाईल याच्यामध्ये क्रांतिकारी वगैरे निर्णय काय नाही हा शेंडी जानव्याचा आघात असेल आणि महाराष्ट्राला हा वेगळाच निर्णय पाहायला मिळेल सोळा आमदारांचं निलंबन होईल का नाही माहीत नाही पण ह्या सरकारला तारीख पे तारीख मिळून ग्रीन सिग्नल क्लीन चीट, हे असेच शब्द पाहायला मिळतील हे सगळे एका माळेचे मनी आहेत हे लक्षात ठेवा कारण विधानसभेचे अध्यक्ष बोलत असताना क्रांतिकारी निर्णय घेणारे हे सांगत असताना कदाचित मला असं वाटत की यांनी घाबरायला पाहिजे होतं यांनी काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे होती नाही तर परत संजय राऊत साहेबांनी शिवसेनेने उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीरच केलंय जर यांनी नव्वद दिवसात किंवा जर चुकीचा निर्णय घेतला आम्ही परवत सर्वोच्च न्यायालयात जाऊ वेळ काढूपणाची सगळी लक्षणं आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने जर आदेश दिला असेल तो आदेश पाळण्याची जबाबदारी कोणाची तो आदेश पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची हे सगळं केलं जात नाही पचास खोके हो आणि एकदम हो मध्ये जे आमदार खासदार विकले गेले ज्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पैसे घेऊन आपलं इमान विकलं आणि ज्या केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांनी पैशावर सगळं विकत घेतलं नाही तर ईडी आणि सीबीआयच्या जीवावर राजकारणाचा जो सत्यानाश केला वेगळ्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात केलं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला बट्टा लावला हे वेगळं सांगायची कारण म्हणजे काय गरज आहे का तुम्हाला पन्नास खोक्याने हो एकदम ओके अरे पळून गेले ना आमदार पळून जातात सुरत मार्गे गुवाहाटीला काय सुरतला मुजरा करायचा होता का अजिबात असं काही नाही तर ह्यांना सगळ्यांना उद्धव ठाकरे साहेबांचं जे नेतृत्व होतं ते बदलून एकनाथ शिंदे साहेबांचं करायचं होतं कारण यांच्या मनात जी काही गद्दारीची बाल चुकलेली होती ती पैशाच्या बंडलला बघून कदाचित आता त्या पन्नास खोक्यामध्ये दोन हजारच्या नोटा जर असतील तर त्या ब्लॅक मध्ये दाखवायच्या का व्हाईटमध्ये दाखवायचा हा संशोधनाचा विषय आणि हे सगळं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला लावणार आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे क्रांतिकारी निर्णय अरे ज्यांची गद्दारीची राजकारणाची सुरुवात आहे ते क्रांतीची भाषा कशी काय बोलू शकतात म्हणजे आमदाराने गद्दारीच केली ना तिथे क्रांती जन्मच घेऊ शकणार नाही अशी राजकीय परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या आहे म्हणून सगळे सेची खूप घेत आहेत आणि हेच महाराष्ट्राचं एकमेव राजकारण झालेलं आहे म्हणून जर कायद्याने पाहायचं म्हणलं तर सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला असता टकलादू निर्णय झाला तो निकाल सुद्धा बऱ्याच जणांना कळालेला नाही आता नव्वद दिवसामधले एक महिना तर गेला साठ दिवस राहिले आणि त्याच्यामध्ये जर सोळा आमदारांचं निलंबन झालं तर शिंदे सरकार पडू शकतं आणि सोळा आमदारांचं निलंबन नाही झालं आणि हे क्रांतिकारी निर्णयातून क्लीन चिट दिली तर मग महाराष्ट्राच्या सध्याच्या विरोधी पक्षाचं काहीही खरं नाही ते तेवढंच खरं आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र